मला तुम्ही मतांसाठी हात पसरायला लावणार, मला नाक घासायला लावणार, मला वनवन करायला लावणार सांगा मला तुम्ही, मला तुम्ही आणि ह्या साल्या लुटचे लबाडे हे जे लोक आहेत, या लोकांना आता मुंडे साहेबांचा मृत्यू सुद्धा एक मोठी संधी वाटत आहे. अरे मी मुंडे साहेबांची लेक आहे, मुंडे साहेबांना काही झालं हे मला माहीत असेल तर ज्यांनी केलं त्याचा जीव घ्यायची ताकद माझ्या लोकांमध्ये, मला कुठल्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची गरज नाही. माझ्या बापाला काही झालं असेल तर जीव घेऊन त्या माणसाचा स्वतःचा जीव माझा टाकच्या जागी जाईल. आणि हे लोक शोभतात जयंत पाटलांना, ते म्हणतात की पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे कारण मुंडे साहेबांची हत्या झाली. मुंडे साहेबांची हत्या झाली का नाही झाली हा विषय तुमचा नाही आहे महोदय. आणि जर तुम्ही छाती ठोकपणे सगळे जर राष्ट्रवादीचे नेते आणि जे कोणी बोलतात तर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार आहे. तुम्हाला माहीत असली पाहिजे तुम्हाला 4 वर्षानंतर माझ्या बापाच्या मृत्यूमध्ये राजकारण दिसत आणि तुम्हाला त्या राजकारणात फक्त एकच गोष्ट पाहिजे म्हणजे पंकजा मुंडेचा राजीनामा पाहिजे. एवढी का पंकजा मुंडेची तुम्हाला भीती आहे? अरे पंकजा मुंडेंनी जर एक आवाज दिला तर देशाची राजधानी पर्यंत हे लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आल्याशिवाय राहणार नाही. माझ्या लोक रस्त्यावर आले, लाठ्या खाटा खावे, त्यांची बर्बादी व्हावी, त्यांनी जेलमध्ये जावं, ह्याच्यासाठी कितीही त्यांनी तुम्हाला चेतवलं तरी तुम्ही माझ्या आवाजाची वाट बघताय मला माहिती आहे. तुमची काळजी माझ्या जीवापेक्षा मला जास्त आहे आणि म्हणून तुम्ही कोणीही असल्या फालतू मूळ तापांना पळी पडायचं नाही आहे. माझ्या घराला, माझ्या आईला, माझ्या माझ्या बहिणीला किती वेदना मी विचारलं, मी मीडियाला विचारलं, मी काय मी CIBCBI ऑफिसर आहे? मी CBI ऑफिसर आहे? नाही. मी काय हॅकर आहे? मी नाही आहे. मी अशी राजकारणी का की मुंडे साहेबांच्यावर भाषणं बनवून भाषणं देऊन मला कुणाचे मत हरपायचे? मी एक लेक आहे लेक, आणि एका लेकीवर असा आरोप करता तुम्हाला कधीही काळ क्षमा करणार नाही. एवढ्या खालच्या पद्धतीचं एवढ्या घाणेरडं राजकारण या महाराष्ट्राच्या इतिहासाने पाहिलं नाही. तुम्ही जे बोलता, तुमचे जे बोलवते धनी आहेत ते कोण आहेत हा पण सगळ्या जगाला माहिती आहे. आज तुमच्या पायाखालची जमीन सरकली आणि गोपीनाथ मुंडेच्या नावाचं तुम्ही राजकारण करता, तुम्हाला ईश्वर कधी क्षमा करणार नाही. मला ज्या दिवशी असं वाटेल तेव्हा मी खंबीर आहे. मला तुमच्या जीवावर मी जगामधला कुठलंही चॅलेंज स्वीकारू शकते हा माझा ताकद आहे. देणार ना तुम्ही मला साथ? राहणार ना तुम्ही माझ्या बरोबर? आपल्या हाताच्या हात वर करा, हाताच्या मुठी आवळा आणि निश्चय करा की या सगळ्या लबाड लांड्यांना परत तुमच्या पुढे मतदान मागायला याची त्यांची लायकी सुद्धा ठेवणार नाही अशा प्रकारचा तुम्हाला निश्चय करायचा आहे. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की आता लोकसभेला मी तुमच्यापर्यंत पोहोचेन किंवा नाही पोहोचेन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, माझा तुमच्यापर्यंत प्रेम पोहोचलेलं आहे आणि माझी साथ पोहोचलेली. या साथला प्रतिसाद तुम्ही द्या एवढंच तुम्हाला आवाहन करते. माझ्या जय हिंद, जय महाराष्ट्र.